सोलापुर में भाजपा विधायक गोपीचंद पडलकर ने कहा, जयंती कार्यक्रम हर साल अराजनीतिक होता है। मैं स्कूल में था तब से जयंती में जा रहा हूँ। पिछले साल मुझे 3 घंटे के लिए ब्लॉक कर दिया गया था, किस कारण से? अगर पवार जयंती भांगर के मामले में कुछ विवाद होने का नाटक करने की कोशिश करते हैं तो पूरा मामला महंगा हो जाएगा। इसी के साथ ही पडलकर ने पवार को चेतावनी देते हुए कहा कि जयंती मनानी है तो बारामती में मनाएं। तुम भगवान को नहीं मानते, तुम धर्म को नहीं मानते, तुम मंदिर नहीं जाते। पुण्य श्लोक अहिल्या देवी का काम धर्मों की रक्षा करना है, मंदिर को जीवन दान देना न्याय की राजनीति करना है। पढ़तो श्लोकांच्याकडे मी लक्ष देत नाही, मी फक्त पवार सोडून मी खाली जास्त सीरियसली कोणाला घेत नाही, त्या विषयावरती मी बोलतो। आमचं काम गेले अनेक वर्ष चालू आहे, तुम्ही फक्त लोकांच्या मध्ये आमचं काम चालू आहे ते आमची पार्टी आणि आम्ही बघून घेईन, बाकीच्यांनी यात काय बोलायचा विषय नाही। हे बघा, नरेंद्र मोदी सारखा एक विश्वात लोकप्रिय असणारा नेता, ज्या नेत्याच्या नसा नसामध्ये राष्ट्राच्या प्रगतीचं रक्त सळसळत आहे, ज्यांच्याकडं राष्ट्रवादाचा प्रचंड त्याच्यामध्ये अभिमान आहे आणि राष्ट्राला पुढे नेण्यासाठी ते चांगले निर्णय घेतात, त्यामुळं ह्यांचं एक घाणेरडं राजकारण आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तामिळनाडूची विधानसभा कुणी उद्घाटन केलं, छत्तीसगडची विधानसभा कुणी उद्घाटन केलं, संसदेमध्ये सेंट्रल हॉलचं उद्घाटन कुणी केलं, हे सगळी यादी दाखवली तेव्हा हे काही बोलत नाहीत। परंतु 2018 जेव्हा, नाही आता 2 वर्षापूर्वीच हे काम हातामध्ये घेतलं होतं मोदी साहेबांनी, 2 वर्षाच्या आतमध्ये हे काम पूर्ण झालं याची पोट तिडीक या लोकांच्यामध्ये उठली आहे। जे गुलाम नबी आझाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची एक प्रतिक्रिया तुम्ही बघा, त्यांनी 30 वर्षापूर्वी शिवराजसिंह पाटील जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या दालनामध्ये जाऊन आपण नवीन संसद उभा करूया असा प्रस्ताव मांडला, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांचं बोलणं मी ऐकलेलं की 30-35 वर्ष अजून वेळ आहे, आपण कशाला घ्यायचा, काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला। अरे, आमच्या नेत्यांनी 2026 खासदारांची संख्या वाढू शकते हे गृहीत धरून जर एक चांगलं संसद भवन निर्माण केलं असेल आणि ते कमी वेळामध्ये पूर्ण केलं असेल तर त्याचा तुम्हाला अभिमान पाहिजे ना। आणि देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन करायचं नाही तर मग कोण करेल? कोण भारतीय देशातला माणूस येऊन करेल का? तुम्हाला अभिमान असायला पाहिजे होता, त्याचं त्यांना काही देणं घेणं नाही। त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं पडलेलं आहे। बरं झालं अशी लोकं असल्या कार्यक्रमात नाहीत, चांगल्या कार्यक्रमाला नाट लागू नये, त्यामुळं एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या संसद भवनाचं लोकार्पण होत आहे। मी या गोष्टीचं स्वागत करतो। विरोधकांनी जे घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे त्या घाणेरड्या राजकारणाचा मी जाहीरपणे निषेध करतो।